ये चोरों के हौसले इतने बुलंद हो गए हैं कि अब चोर ने ट्रैफिक पुलिस बूथ के सामने ही ट्रैफिक विभाग के एक अधिकारी का सामान लूट लिया। जानकारी के मुताबिक घटना मंगलवार रात की है। सीताबर्डी पुलिस ने 51 वर्षीय अतुल गणपत राव शिव सागर की शिकायत पर चोर के खिलाफ मामला दर्ज किया है। बताया जा रहा है कि अतुल परिवहन शाखा के सीताबर्डी अंचल में कार्यरत है। वो हमेशा की तरह मंगलवार की सुबह अपनी मोटरसाइकिल से झांसी रानी चौक आए थे। उनकी बाइक पर हमेशा की तरह एक बैग था जिसमें एक बॉडी कैमरा, वायरलेस कम्युनिकेशन सिस्टम के लिए एक बैटरी, एक रिफ्लेक्टर जैकेट और कागज का एक रोल शामिल था। रात करीब 8 बजे जब अतुल ड्यूटी खत्म कर घर जाने के लिए मोटरसाइकिल के पास लौटे तो उन्हें उनका बैग वहां नहीं मिला। काफी ढूंढने के बाद भी जब उन्हें उनका बैग नहीं दिखा तो उन्होंने सीताबर्डी थाने पहुंचकर मामले की शिकायत दर्ज करवाई। सीताबर्डी पुलिस ने चोरी का मामला दर्ज कर चोर की तलाश शुरू कर दी है। सीताबर्डी ट्रैफिक यूनिट चे पुलिस हवालदार अतुल क्षीरसागर सीताबर्डी झाशीराणी चौक मध्ये ड्यूटीचे कर्तव्य बजावत असताना संध्याकाळी 8:15 सुमारास खूप गर्दी राहते चौकामध्ये, तिथे कर्तव्य बजावत होते। त्यांच्यासोबत वॉकी टॉकी, इतर ट्रॅफिकचे रिफ्लेक्टर जॅकेट वगैरे असतात सोबत। त्यांनी ते काढून त्यांच्या ब्राऊन कलरच्या बॅगेमध्ये गाडीला अडकून ठेवले होते। तर त्यामध्ये त्याचे एक रिफ्लेक्टर जॅकेट, आमचे जे वॉकी टॉकी असते त्याची बॅटरी होती, प्लस त्याच्यासोबत काही त्याचे चलन मार्ग त्याचे रोल होते, पेपर बंडल आणि बॉडीवर कॅमेरा होता, तो त्यांनी त्याच्यामध्ये ठेवला होता। त्यांची त्याच्याबद्दल बॅटरी संपल्यानंतर 1-4 वाजता सुमारास पुन्हा त्यांनी त्या बॅगेमधून बॅटरी काढून रिप्लेस करून पुन्हा दुसरी संपलेली बॅटरी तिथे ठेवली होती आणि ते त्यांचे ट्रॅफिकचे कर्तव्य करत होते। पुढे संध्याकाळी 1:15 त्यांची ड्युटी संपल्यानंतर तिथे गाडीजवळ गेल्यानंतर त्यांना समजलं की त्यांची ती ब्राऊन कलरची बॅग चोरीला गेलेली आहे। म्हणून त्या संदर्भात त्यांनी आमच्याकडे पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिल्यानंतर आम्ही बाजावी 380 प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच सदर गुन्ह्याचा तपास आम्ही PSI दर्जाच्या अधिकारी यांच्याकडे दिलेला आहे। संबंधित परिसरातील CCTV फुटेज तसेच आमचे गुप्त बातमीदार यांच्याकडून माहिती घेऊन आम्ही सदरचा गुन्हा लवकरात लवकर उघड करण्याचा प्रयत्न करत आहोत। NBCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्षा अंसारी की रिपोर्ट।